वाळू संदर्भात पर्यावरण समितीकडून सहमती मिळाल्यानंतर वीस फेब्रुवारी पासून लिलाव प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे वाळू लिलावापूर्वी इच्छुक ठेकेदारांची अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बैठक घेतली या बैठकीला सतरा वाळू ठेकेदार उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या त्रेचाळीस ठिकाणचा वाळू लिलाव होणार आहे यातून जिल्हा प्रशासनाला जवळपास तीनशे पंच्याण्णव कोटींचा महसूल अपेक्षित आहे यंदा वाळू लिलावाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे त्रेचाळीस पैकी निम्म्या ठिकाणांचा लिलाव झाला तरी जिल्हा प्रशासनाला जवळपास दोनशे कोटींचा महसूल मिळेल असंही शिंदे यांनी सांगितलं वाळू लिलाव प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असणार आहे इच्छुक ठेकेदारांना ई टेंडरद्वारे प्रक्रियेत भाग घेता येणार आहे वाळू ठेका घेतल्यानंतर पाळावयाच्या नियमावली संदर्भात देखील ठेकेदारांशी यावेळी चर्चा झाली विशेष म्हणजे तीन जानेवारी दोन हजार अठराचा चा शासकीय जी आर या संदर्भात ठेकेदारांना मार्गदर्शन करण्यात आलं राष्ट्रीय हरित लवादाकडून आलेल्या सूचनेनुसार ही लिलाव प्रक्रिया होणार आहे इच्छुक ठेकेदारांना हरित लवाद आणि पर्यावरण विभागाच्या शर्ती अटींची माहिती देण्यात आली त्यांच्या सूचनांचं देखील बैठकीत स्वागत झालं नियम आणि अटी मोडणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करणार असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितलं